विद्यार्थी मित्रांनो, संविधानाची वाटचाल हा पाठ आपण आज अभ्यासत आहोत. विद्यार्थ्यांनो, आपण नेहमी अभिमानाने म्हणतो की जगातील सगळ्यात मोठा लोकशाही व्यवस्थेचा देश हा आपला भारत देश आहे. पण ह्या लोकशाही पद्धतीने देशाचा कारभार करणे म्हणजे नुसतं केवळ संरचना किंवा संरचना या दृष्टिकोनातून तो कारभार आवश्यक नाही किंवा महत्त्वाचा नाही. देशात लोकशाही आहे याचा अर्थ लिखित स्वरूपात कागदावर अवतरलेली लोकशाही अपेक्षित नाही, तर ती लोकशाही प्रत्यक्ष व्यवहारात यायला हवी. लोकांच्या जीवनात ती लोकशाहीने आपलं स्थान निर्माण करायला हवं. आणि जर ती लोकशाही लोकांच्या जीवनामध्ये आपलं स्थान निर्माण करत असेल, प्रत्यक्ष व्यवहारामध्ये जर येत असेल, तर खऱ्या अर्थाने त्या देशामध्ये लोकशाही नांदते असं म्हटलं जातं. आणि ह्या लोकशाहीचं जे प्रमुख वैशिष्ट्य आहे ते म्हणजे लोकप्रतिनिधी. हे लोकप्रतिनिधी थेट जनतेतून निवडून देशाच्या संसदमध्ये किंवा राज्यातील असलेल्या राज्यसभेमध्ये किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये, ह्या ज्या राज्यसभा असतील, संसद असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्था असेल, या संस्थेमध्ये या लोकप्रतिनिधी थेट निवड केली जाते. आणि त्यांचा हा सहभाग म्हणजेच जनतेचा सहभाग हा लोकशाहीचं यशस्वीतेचं सगळ्यात मोठं प्रमाण आहे. ठराविक मुदतीनंतर म्हणजे 5 वर्षानंतर किंवा कदाचित सरकार कोसळल्यानंतर, या ठराविक मुदतीनंतर मुक्त आणि न्याय वातावरणात निवडणुका घेणं हे भारताच्या लोकशाहीचं यश आहे. आणि खरं म्हणजे भारतासारख्या देशात ज्याची व्याप्ती खूप मोठी आहे, ज्याची लोकसंख्या खूप मोठी आहे, आणि देशात विविध पातळीवर या सगळ्या निवडणुका घेणं ही बाब आव्हानात्मक आहे. पण जरी हे आव्हान असलं तरी भारत ही जगातील सगळ्यात मोठी लोकशाही व्यवस्था आपण म्हणतो. त्याच्या यशस्वीतेचं कारण असं आहे की भारतामध्ये ठराविक कालावधीनंतर होणाऱ्या निवडणुका या न्याय आणि मुक्त वातावरणात घेतल्या जातात. आणि यामुळे राजकीय जाणीवांची प्रगल्भता होण्यास मतदारास मदत होते. वारंवार जेव्हा निवडणुकीमध्ये मतदार सहभागी होतो तेव्हा त्याला राजकीय जाणीवेची प्रगल्भता त्याच्यामध्ये निर्माण झालेली असते. विद्यार्थी मित्रांनो, या निवडणुकांमुळे एक महत्त्वाचा शब्द किंवा एक महत्त्वाची ताकद, या लोकशाहीचा असलेला महत्त्वाचा कणा आणि लोकशाही ज्या आधारावर आहे, लोकांना लोकराज्य निर्माण करण्यासाठी लोकांना दिलेला प्रमुख जो अधिकार आहे तो म्हणजे मताधिकार. मित्रांनो, भारताच्या लोकशाहीने प्रौढ मतदारांना मतदान करण्याची तरतूद केलीच होती, पण ह्या तरतुदीमुळे त्याची व्याप्ती खूप मोठी झाली. भारत जेव्हा पारतंत्र्यामध्ये होता, भारतावरती जेव्हा इंग्रजांचं राज्य होतं, तेव्हा हा जो मताधिकार होता हा संकुचित स्वरूपाचा होता. सर्व जाती धर्माच्या प्रत्येक नागरिकाला ठराविक किंवा प्रत्येक नागरिकाला जातीच्या पंथाच्या लोकांना इंग्रजांच्या कालखंडामध्ये मताधिकार दिला गेला नव्हता. परंतु मित्रांनो, 15 ऑगस्ट 1947 भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर भारतातील प्रत्येक भारतीय स्त्री पुरुषाला ज्यांचं वय 21 असेल, या 21 वर्ष वयाची अट निर्माण करून त्यांना तो मताधिकार दिला गेला. आणि हे स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये लोकशाहीचा पाया मजबूत करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय होता. परंतु विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यावरही न थांबता 21 वर्षाची वयाची अट ही काही कालावधीनंतर 18 वर्षपर्यंत आणण्यात आली. आणि यामुळे काय झालं की भारतीय लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये 21 वर्षावरून 18 वर्षापर्यंत जो मताधिकार मिळाला, यामुळे युवकांना, नव्या युवक पिढीला, या वर्गाला या निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी होता आलं. आणि ह्या सगळ्या युवकांना राजकीय अवकाश त्या ठिकाणी प्राप्त झालं. आणि ह्या पद्धतीने ही लोकशाहीची व्याप्ती वाढल्यामुळेच भारताला जगातील सर्वात मोठी लोकशाही असे मानले जाते. विद्यार्थी मित्रांनो, युवकांना जेव्हा मतदानाचा अधिकार मिळाला तेव्हा राजकीय पक्षांना या युवा मतदारांच्या पाठिंब्यामुळे सत्तेच्या स्पर्धेमध्ये उतरताना युवकांच्या समस्या, युवकांच्या गरजा या सगळ्या लक्षात घेतल्यामुळे अनेक युवकांना याच्यात संधी प्राप्त होऊ लागल्या. आणि राजकीय पक्षांचे जे ध्येयधोरणे होते ते देशातील युवा पिढीच्या भविष्य निर्माण करण्याच्या संदर्भात घडू लागले. आणि त्यामुळे आज अनेक पक्ष या स्पर्धेमध्ये आपल्याला दिसतात की नवयुवकांना ज्या संधी देण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतो. विद्यार्थी मित्रांनो, लोकशाहीमध्ये मताधिकार जसा महत्त्वाचा आहे, लोकशाहीमध्ये युवकांना जसं महत्त्वाचं स्थान देणं महत्त्वाचं आहे,
लोकशाहीमध्ये निवडणुका जशा महत्त्वाच्या आहेत तशाच लोकशाहीचा पाया मजबूत करण्यासाठी लोकशाहीचे विकेंद्रीकरण करणं खूप महत्त्वाचं आहे.